शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टीग्रस्त शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देणारा अपडेट आलेला आहे। मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर करणारा शासन निर्णय आज दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। मित्रांनो, जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता। जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे। तर मित्रांनो, जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी जी मदत आधी 6,800 रुपये प्रति हेक्टर होती 2 हेक्टरच्या मर्यादेत, ती आता 13,600 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे दिली जाणार आहे 3 हेक्टरच्या मर्यादेत। तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपये जुने दर होते, नवीन दर 27,000 रुपये प्रति हेक्टरी 3 हेक्टरच्या मर्यादेत नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी आधी 18,000 रुपये प्रति हेक्टरी मदत होती, ती आता 36,000 रुपये प्रति हेक्टर 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा महत्त्वाचा शासन निर्णय आहे। सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात आणि हा शासन निर्णय वाचण्याकरिता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय सविस्तरपणे वाचू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।